जालना जिल्ह्यात मराठा समाजाचा आरक्षणासाठी शांततापूर्व मार्गाने उपोषण सुरू असताना अचानक मोर्चावर झालेला लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत अमानुषपणे मराठा समाजाच्या महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्त्यांवर बेछोट लाठीचार्ज करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करत नाशिक रोड शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी 2 सप्टेंबरला सकाळच्या दरम्यान सर्वपक्षीय महाविकास आघाडीच्या वतीनं हातात टरबूज घेऊन टरबूज फोडत आंदोलनं करण्यात आली. यावेळी माजी मंत्री शिवसेना उपनेते बबनराव होलप, काँग्रेसचे नाशिक रोड ब्लॉक अध्यक्ष दिनेश निकाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक रोड अध्यक्ष अशोक मोगल पाटील, माजी आमदार योगेश कोलप, माजी नगरसेवक भैया मनियार, किरण डहाळे, नितीन चिडे, सागर भोजने, योगेश देशमुख, योगेश गाडेकर, मसूद जिलानी, चंदू महानुभव, अनिल गायके, राजू मोरे, ज्ञानेश्वर ताजनपुरे, संजय गायकवाड, सागर निकाळे, शिवा काडे, रमेश पाळदे, अतुल धोंगडे, राजा फुकणे, अमित भगत, राहुल बोराडे, योगिता गायकवाड, अतुल गवळी, मिलिंद मोरे, दीपक काळे, कामिल इनामदार, पोपट हागवणे, सिद्धार्थ गांगुडे, अरुणा आहिर, सुनील निर्भवणे, राहुल बागुल, तौफिक पठाण, राजेश करांडे, सदाशिव बोराडे, मुन्ना अन्सारी, माधुरी ओहोळ, समाधान कोठोळे, राजाभाऊ पवार, शिवाजी हांडोरे, प्रमोद पाटील, गौतम पगारे, गणेश मोरे, गणेश मते, सुधाकर ओहोळ यांसह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजाची माणसं प्रामाणिकपणे जालना शहरामध्ये ते धरणे आंदोलन करत होते, परंतु या शासनानं पोलिसांना ऑर्डर दिली हे आंदोलन चिरडून टाका आणि अमानुषपर्यंत प्रमाणे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला, जखमी केले, डोके फोडले, हातपाय तोडले, अशा प्रकारचं निंदनीय कृत्य शासनानं केलेलं आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे आलेलो आहोत. महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सुद्धा त्याचा निषेध करतो आहोत. मराठा समाजाचं आरक्षण हे निश्चितपणानं न्यायानं मागितलेलं आरक्षण आहे, परंतु शासनानं कुठंतरी चाल दखल करून कोर्टामध्ये जाळं फेकून दिलं आणि समाजाला कुठंतरी भटकायला लावलेलं आहे. असं न करता शासनानं पुढे यावं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ठरवलं तर मराठा समाजाचं जे हक्काचं आरक्षण आहे ते निश्चितपणानं त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. परंतु शासन हे कुठंतरी कुचकामी आहे, त्यांच्या मनामध्ये कुठंतरी वेगळाच जाव आहे आणि अशा पद्धतीचं काम सध्या करत असल्यामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. हे त्याच्या हक्काचं आरक्षण त्याला मिळालं पाहिजे. आज शिवसेना आणि आमच्या सगळ्या महाआघाडीच्या पक्षाचं या ठिकाणी निषेध आंदोलन आम्ही करतो आणि शासनाचा धिक्कार करतो. महाविकास आघाडीच्या वतीने जालना येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने जे उपोषण केलं त्यानंतर इथले आंदोलन करून त्यांच्यावरती या शासनाच्या सांगण्यावरनं पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला, त्यांना जखमी केलं, याचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने त्याचा तीव्र अशा शब्दात निषेध व्यक्त करतो. आणि कुठंतरी हे सरकार म्हणजे एका प्रकारे लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं, त्या आंदोलन करत्यांना म्हणजे ही हुकुमशाही आणि ज्या पद्धतीने इंग्रज सरकारांची राजवटमध्ये लोकशाहीला हे विरोध करत होते त्याच पद्धतीने आज हे सरकार, केंद्र सरकार, भाजप प्रणित आणि महाराष्ट्रातील हे कुठंतरी असेच काहीतरी वाद निर्माण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. आणि मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते त्यांच्या हक्काचं आहे, ते संविधानाने संविधानाच्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून त्यांना मिळणार आहे. पण यांना कुठंतरी जो धाक बसल्यामुळं त्यांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.